अरे तीन जणांना सांगितले फोटो काढायला. विष्णू मामन शिरवाडकर मराठी भाषेतील त्यांनी कुसुमाग्रज या उपनावाने अनेक लेखन केले. कुसुमाग्रजांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 मध्ये पुणे येथे झाला. ते मूळचे नाशिक. तसेच मराठी साहित्यात त्यांनी मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. अशा महान साहित्यिकांचा जन्मदिन म्हणजे मराठी भाषा गौरव दिन. या पावन पर्वावर त्यांची एक कविता मी सादर करू इच्छिते. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती काढा. क्षणभर हसला नंतर हसला बोलल्यावरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरच्यात राहून. माहेर वाशिन पुरीसाठी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल खिचली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. महाराष्ट्र लोकसेवा आयोग